ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटीन लोकमतवर तुम्ही पाहताय विशेष वृत्त मालिका रक्तदान जीवनदान खर तर सर्वश्रेष्ठ असं दान म्हणून ज्या रक्तदानाला ओळखलं जातं त्या सगळ्यामध्ये आज महाराष्ट्राला गरज आहे ती अनेक दात्यांची समोर येऊन हे दान करण्याची या सगळ्याबद्दल आपण चर्चा करतोय आणि सर्वसामान्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मान्यवरांकडून घेण्याचा आपण प्रयत्न करूया विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेसर आता आपल्या सोबत आहेत गमेसर कोरोनाच्या संकट काळामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही एसओपी लावण्यात आलेले आहेत जर मी दाता असेन मला रक्त द्यायचंय कुणाला तरी अशा वेळी मी काय काळजी घेणं गरजेचं आहे माझ्यासाठी काळजी घेणं काय गरजेचं आहे मला त्याच्यासाठी टेस्ट करावी लागेल का काय त्याच्याबद्दलची एसओपी आहे प्रत्येक निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते फक्त ज्यांना कावीळ झालेली आहे किंवा ज्यांना हेपेटिस आजार झालेला आहे किंवा कॅन्सरसारखे इतर आजार आहेत अशा व्यक्ती जर सोडल्या तर प्रत्येक निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते फक्त ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे किंवा पॉझिटिव्ह झालेला आहे त्यांना याच्यात फक्त आपल्याला काळजी घेतली पाहिजे बाकी इतर सर्व निरोगी व्यक्ती करू शकतात जे अठरा ते साठ वयोगताची जे आहेत त्यांना सर्वांनाच रक्तदान करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही रक्त जिथे संकलन होतं तिथे कोविडच्या दृष्टीने सर्व आपण काळजी घेतो आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की रक्तदाते जे आहेत ते अतिशय सुरक्षितपणे आपल्या रक्तदान करू शकतात रक्तदात्यांना फक्त स्वतःचे जे काही आपण म्हणतो की निरोगी असणं त्यांना इतर व्यसन असू नये किंवा रक्तदान करण्यापूर्वीच्या एक दिवस अगोदर कॉफीसारखे त्यांनी सेवन क पदार्थांचं सेवन करू नये किंवा धुम्रपान करू नये किंवा त्यांनी अल्कोहोल घेऊ नये अशा प्रकारचे त्यांनी फक्त पथ्य पाळावेत त्यासाठी त्याला अगदी करोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्टच त्याच्याकडे पाहिजे असं कोणतीही अडचण नाही त्यांना फक्त इतर कुठला आजार गेल्या महिना दोन महिन्यात नाही आहे इतकं त्यांनी बघायचं आणि सारखा आजार असेल तर ते त्यांनी रक्तदान करू नये इतकीच काळजी घेणं आवश्यक आहे याच प्रश्नाच्या अनुषंगानं रामजी मला तुम्हाला विचारायचं आहे की आता कोरोनाच्या या संकट काळात आपल्याला दिसलं की लक्षणं असलेला कोरोना लक्षणं नसलेला कोरोना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लक्षणं नसलेले लोक सुद्धा तिथे येऊ शकतात रक्तदान शिबिरांमध्ये असा एक समज त्याला गैरसमज म्हणजे जे काय आहे ते पण या, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा कारण शेवटी त्यांची टेस्ट करावी लागेल प्रत्येकाची प्रत्येकाला तिथे रिपोर्ट देणं बंधनकारक आहे तुम्ही नेमकं का काय करता बेसिकली रक्तदान शिबिर कम्पेरेटिवली कमी झाली Hmm. परंतु जिथं आम्ही शिबिरं हॉस्पिटलच्या आवारातच जास्त घेतली त्यामुळं सगळ्या यंत्रणा चेकिंगच्या तिथं अव्हेलेबल होता hmm. त्यांचं टेम्परेचर पाहिलं जात होतं त्यांना खोकला आहे का नाही हिस्ट्री विचारली जात होती आजूबाजूला hmm. कोणाला झाला आहे का नाही विचारत होतं आणि सलगपणे कोरोनाला जरी सिग्निफिकन्स नसला तरी कुठेतरी विकनेस कुठेतरी सर्दी कुठेतरी खोकला असं काही ना काही काही ना काही असतं आणि शक्यतो ही जी रक्तदान करायला येतात ते बेसिकली तेवढे निरोगी असल्याशिवाय नाइंटी नाईन पर्सेंट येतच नाही कारण घाबरणारी लोक जे आहेत ते रक्तदान करायला येत नाहीत त्यामुळे तशी कुठं अडचणच आली नाही आणि याच्या पुढची गोष्ट एखाद्याला नकळत कोरोना होऊन गेला आणि त्यांनी दोन महिन्यांनी रक्तदान केलं तरी इट्स नॉट गोइंग टू अफेक्ट ए ऑन द कॉन्ट्ररी त्याच्या बॉडी मध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात त्यामुळं त्या दुसऱ्याच्या शरीरात जाऊन कुठल्याही प्रकारे त्याला करोना होतच नाहीये त्यामुळं त्या डिफिकल्टीज खूप कमी आल्या आम्हाला आणि आता अशी परिस्थिती आहे की ज्याला काही सिग्निफिकन्स नव्हतंच अशी लोकं पुढे येत आहेत आणि आपण ड्यू प्रिकॉशन घेतोय मास्क वापरलं जाणं ह्याच्या पुढची गोष्ट सॅनिटायझर वापरणं त्याचं टेम्परेचर पाहणं बीपी चेक होतो आणि सगळ्यात महत्वाची या सगळ्या गोष्टीत हिमोग्लोबिन चेक केलं जातच कुठल्याही प्रकारचे त्याला काही जर आरोग्याच्या दृष्टीने हे असेल तसं हिमोग्लोबिन भरणारच नाही आणि याच्याही पुढची गोष्ट त्या शिबिरामधून तुम्हाला काही शंका असली तर आपण त्याच्या अँटीबॉडी चेक करण्याकरता दुसऱ्या रक्तपेढीत देखील पाठवलं असे चार पाचशे लोकांच्या अँटीबॉडी चेक करून घेतल्या आणि सुदैवानी त्यातूनही आपल्याला प्लाझ्मा देणारे डोनर्स मिळाले आणि एकदा तुम्ही क्वारंटाईन पिरियड पास केला पंधरा ते वीस दिवस तुम्हाला की तुम्ही कॅरियर नॉर्मली राहत नाही डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता त्यामुळे त्यांच्याकडनं दुसऱ्याला धोका व्हायची शक्यता नसते तर ही विथिन नाहक आहे फक्त कॉलेजेस बंद आहेत बाकी फंक्शन बंद आहे त्यामुळे हा थोडासा सेटबॅक आला आणि रक्तपेढीचा सा मुख्य साठा मिळतो तो डोनर्स करणं नसून रक्तदान शिबिरातून मिळतो आणि आय एम क्वाईट होपफुल याच्यानंतर मार्चपर्यंत खूप चांगली परिस्थिती येणार आहे परंतु But... लॉंग टर्म प्लॅनिंग गव्हर्नमेंटनी एसबीटीसीनी आणि समाजाने करणं गरजेचं आहे हां मला अभिजितजींना विचारायचं अभिजितजी आपल्याकडे असे काही आजार आहेत रक्ताचे आजार ज्यांना आपण म्हणतो थॅलेसेमी असेल किंवा इतर दुर्मिळ आजार आहेत जे ज्यांना सातत्यानं रक्त लागतं आणि ते बदलणं गरजेचं असतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्या आठ महिन्यात या रुग्णांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागलं त्यांना ते मिळालं का न मिळाल्यामुळे काही त्यांना त्रास झाला का Uh, अगदी अगदी महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण बाकीच्या मी मगाशीच म्हटलं प्लॅन गोष्टी आपण पुढे ढकलू शकतो पण ज्यांना देणं गरजेचं आहे त्यांचं काय तर मधल्या काळात आम्हाला तर इतका प्रॉब्लेम आला कारण डुकेमियाचे म्हणजे ब्लड कॅन्सरचे जे पेशंट असतात त्यांना रक्त रोज सकाळ संध्याकाळी लागतं नुसतंच रक्त नाही त्याबरोबर प्लेटलेट्स ह्याही गोष्टीला लागतात आणि एक दिवस जर तुम्ही देऊ शकला नाही तर त्यांना ब्लिडिंग होऊ शकतं ज्याला आपण इंट्राक्रिनियल ब्लिडिंग म्हणतो की ज्या डेथ होऊ शकते म्हणजे बरा होणारा पेशंट हा केवळ प्लेटलेट्स न मिळाल्यामुळे तो जाऊ शकतो ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला प्लॅनिंग करावं लागलं कारण प्लेटलेट्स पाच दिवस टिकतात तर तुम्ही मोठे कॅम्प घेतले तर सहाव्या दिवशी तुम्हाला त्यातलं काही शिल्लक राहणार नाही तर अशा वेळेला आम्ही काय केलं की आम्ही असं प्लॅनिंग केलं की आमची जी व्हॉलेंटिअर डोनर्सची लिस्ट होती त्या काळात आम्ही काय केलं कॅम्प भर थोडासा कमी केला आणि व्हॉलेंटीर डोनर्स ची लिस्ट केली त्यांचा अवेअरनेस प्रोग्राम घेतला म्हणजे आम्ही हे फोनवरच करू शकतो कोविड मध्ये आपण साठेच्या भेटू शकत नाही आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या लिस्ट तयार केल्या आणि रोज जेवढी आपल्याला गरज आहे तेवढ्यानाच आम्ही बोलवत राहिलो आणि त्यांचं रोटेशन करत राहिलो त्यामुळं आज एकाने डोनेट आज एक दहा लोकांनी डोनेट केलं तर त्या दिवशी दहा लोकांचं प्लेटलेटचं रिक्वायरमेंट पुरे केली पुढच्या दिवशी दहा त्याच्या पुढच्या दिवशी दहा म्हणजे असंही नाही केलं की जितो कारण जास्त प्रमाणात घेतले असते तर ते काही प्लेटलेट्स त्याच्या वायाही गेले असते आणि ज्याला सहाव्या दिवशी आपल्याला त्याचा उपयोग झाला नसता तर हे मायक्रो मॅनेजमेंट आपण जे म्हणतो ते फार गरजेचं आहे आणि प्रत्येक ब्लड बँकेने करणं गरजेचं आहे जर का मायक्रो मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर मला वाटतं की आपल्याला आता जी ब्लडची रिक्वायरमेंट आहे त्याच्या पन्नास टक्के ब्लड मध्ये सुद्धा आपण सगळ्या पेशंटची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो तर या सगळ्या ब्लड बँकेनी मला असं वाटतं याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम्स आणि मला असं वाटतं कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन म्हणतो आम्ही हे ब्लड बँकेचं होणं गरजेचं आहे की मायक्रो मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे काय होतं आपण मोठे कॅम्प्स घेतो पाच सहाव्या दिवशी परत उपयोग होत नाही ब्लड डिस्कार इकडे होतं दुसरीकडे पेशंटला कमी मिळतं त्यामुळं ह्या पिरियडमध्ये तरी फार जाणवून आलं पण समूह आम्ही बऱ्याचदा त्यातनं प्रयत्न केला की मी अगदी आनंदाने सांगू शकतो की आमचा कुठलाही पेशंट रक्त किंवा प्लेटलेट्स मिळाला नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला नाही पण माहीत नाही बाकीच्या काही भागांमध्ये की जिथं खरंच हे शक्य नव्हतं तिथं काही प्रमाणात पेशंटना त्रास टाळणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आता ती परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येते अशा वेळी आता घाबरून चालणार नाही तर आपल्याला रक्तदान करण्यासाठी समोर यायला हवं तुम्ही ज्या मॅनेजमेंट बद्दल बोललात अभिजितजी त्याचबद्दल मला खरं तर गमेसरांना विचारायचं आहे की साठवणुकीच्या एक प्रकारची स्पर्धा सुद्धा आहे उपलब्ध रक्ताची माहिती सर्वसामान्यांना राहत नाही किमतीमध्ये समानता नाही आहे सर्वसामान्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना रक्त मिळत नाही आहे त्यामुळे तो भांबावलेला असतो आणि एका बाजूला रक्ताचा तुटवडा दुसऱ्या बाजूला पेशंट तर शेवटच्या परिस्थितीत असतो वेळी नातेवाईकांची जी परिस्थिती असते त्यातून मार्ग कसा काढण्यासाठी काही यंत्रणा आहे का ताळमेळ आहे का आणि त्याच्यासाठी काय केलं जात आहे ब्रेक नंतर याची चर्चा कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत